भवानी प्रतिष्ठान आणि परिवर्तन ट्रस्टतर्फे स्त्री शक्ती सन्मान जागर पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पत्नी सौ गिरीजा बापट यांनी पालकमंत्र्यांशी झालेली भेट ते आत्तापर्यंतच्या संसाराचा उलगडा केलाय. पाहूया त्यांच्या दिलखुलास गप्पा. आम्ही आमच्या आजीच्या श्राद्धाला आले होते पुण्यामध्ये, तेव्हा आमच्या काकूनी आम्हाला हे स्थळ सुचवलं आणि भाऊ माझा यांच्या घरावरनं चाललाच होता तर समोर पाहिलं नगरसेवक गिरीश बापट. मग काय पत्रिका आणि फोटो खिशात असायचाच बहीण लग्नाचे म्हटल्यावर, त्यामुळे मग तो आत शिरला सोसायटीत आणि घरी गेला तर आमचे सासरे समोरच बसले होते. मग कोण काय झालं विचारपूस झाली. मग भावानी माझ्या सांगितलं की माझी बहीण लग्नाची आहे, तुमचं स्थळ कळलं म्हणून आलो आहे मी. तर सासरे म्हणले पत्रिका आणली आहे का तुम्ही. हो आणली आहे म्हणाला पत्रिका, फोटो सगळं दाखवलं. रास एकाच आहे म्हणले, 36 गुण जमले, तुम्ही संध्याकाळी आणाच मुलीला दाखवायला. त्यामुळे संध्याकाळी आम्ही त्यांच्या घरी गेलो, पण सविस्तर माहिती काय मी विचारली नाही. एवढंच माहीत होतं की हे नगरसेवक आहेत आणि विरोधी पक्षाचे आहेत, एवढं मला माहीत होतं. मग आम्ही लगेच नागपूरला गेलो. मग महिनाभर भावाला म्हटलं की कसं काय आता हे विरोधी पक्षात आहेत, मी पण ग्रॅज्युएट झालेली नाही, नोकरी नाही मला, आणि उद्या काही झालं गडबड गोंधळ आणि जेलमध्ये गेले तर कसं खायचं आपण. त्यामुळे तू सध्या नकोच काही होकार वगैरे कळवू. पण महिनाभर गेला. मग माझ्या एका मैत्रिणीने मला पत्र पाठवलं की अगं जयश्री असं नाही आहे, तो मुलगा टेलकोत सर्व्हिस करतो, 10 वर्ष सर्व्हिस झाली आहे, तू काही नाही म्हणू नकोस, घर बीर सगळं चांगलं आहे त्यांचं. मग आमचं लग्न जमलं, मग अगदी चट मग निमपट शादी झालं. बापटसाहेब घरी पाहुणे कार्यकर्ते खूप येतात, पण आम्ही कधी तुमची तक्रार किंवा चेहऱ्यावरची रेष हललेली पाहिली नाही. तर नेमकं कसं काय, म्हणजे ते कसं तुम्ही स्वीकारलं आणि का स्वीकारलं? मी माझ्या आत्याकडे शिकले कल्याणला आणि त्यांच्या घरातसुद्धा हे राजकीय सगळं वातावरण होतंच. फक्त त्यांचा पक्ष वेगळा होता काँग्रेस आणि हा इकडे भाजप, एवढाच फरक होता. पण मला लहानपणापासूनच सवय होती. आमच्याकडे रत्नप्पा कुंभार दर आठवड्याला यायचे आणि त्यांना बासुंदी भयंकर आवडायची. मग ती आठवायची, मग त्यांच्या आवडीचे सगळे पदार्थ करायचे. त्यावेळेचे सगळे राजकीय पुढारी आमच्याकडे यायचे. कल्याणचं नाव काय त्यांचं? केळकर. अच्छा. त्या आत्याचं आडनाव केळकर, आता ते दोघंही नाही आहेत. पण त्यांच्याकडपासून मला सवयच होती. पण इतकं उशिरा झोपायची सवय नव्हती मला कधी, त्यांच्याकडे येऊनच लागली. आता आमच्याकडे झोपायला टायमिंग नसतोच, एक म्हणजे 2 च्या आत आणि 12 च्या पुढे.